नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांक या प्रकरणातील पहिला घटक दशांश स्थान। दशांश स्थान म्हणजे नेमकं काय हे आता आपण पाहणार आहोत। दशांश स्थान समजून घेण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपली जी संख्या लेखन पद्धती आहे ती समजून घ्यावी लागेल। आपण पहिलीत असताना 1, 2, 3 हे असे एकांकी संख्या शिकलो, हे सर्व आपण लिहायचो एकच स्थानी। त्यानंतर आपण 10, 20, 30 याप्रमाणे शिकलो, त्याला आपण दशक म्हणायचो। आणि आपण पुढे शतक शिकलो तिसरीमध्ये 100, 200, 300 या पद्धतीने। मित्रांनो आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की एकाचे 10 पट केले तर होतात 10 आणि 10 चे 10 पट केले तर होतात 100। म्हणजे एकाच्या 10 पटीत 10 आणि 10च्या 10 पटीत 100, 100च्या 10 पटीत 1000। अशा पद्धतीने ही संख्या रचना पुढे पुढे सरकत जाते। म्हणजे आधी एकच स्थान, नंतर दशक, नंतर शतक। आता असं करत केलं तर आपल्याला अनेक संख्या मिळतात। मात्र याच्या उलट जर आपण गेलो तर समजा आपण 100 घेतले, 100 जर 10 भाग केले तर आपल्याला मिळणार दशक म्हणजे 10। पुन्हा या 10 जर 10 भाग केले तर आपल्याला मिळणार एकक। आणि आता या एककाचे जर 10 भाग केले तर आपल्याला मिळणार दशांश स्थान, आपल्याला मिळणार दशांश स्थान। मग 1/10 हे दशांश स्थान आपल्याला आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो तर या शतक, दशक आणि एकक या दशकाच्या पुढे एक असा टिंब दशांश चिन्ह देऊन आपण हे दशांश स्थान दाखवू शकतो। मित्रांनो आपण पाहिलं की 1/10 म्हणजे दशांश स्थान। दशांश याचा अर्थ काय? दश म्हणजे 10 आणि अंश म्हणजे भाग, म्हणजे 10वा भाग जो आहे त्याला आपण दशांश स्थान असं म्हणतो।